शिल्प क्रिएशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज माझे पप्पा आलेले आहेत, वय 82 वर्ष, अतिशय उत्तम कुक आहेत आणि खास ते आज आपल्यासाठी वांग्याच्या भरीताची रेसिपी स्वतः बनवणार आहेत. चला तर शिकूया. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू, वांगी 1 किलो, कांदे 5, भरपूर प्रमाणात कोथिंबीर, स्वादानुसार लसूण आणि चवीनुसार मिरच्या, त्याचबरोबर थोडीसं लाल तिखट, हळद, प्रत्येकाच्या सोयीनुसार लागणारं मीठ आणि जिरे. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी प्रथम आपण वांगी लवकर चांगली भाजण्यासाठी पहिल्यांदा आपण त्यांना वांग्याला सुरीने असे टोचे मारून घेऊ, त्यामुळे वांगी ही लवकर भाजतात. टाचे मारल्यानंतर प्रत्येक वांग्याला आपण बोटांनी असं तेल घेऊन ते वांग्याला पूर्णपणे चोपडायचे असते, त्याच्यामुळे वांगी भाजताना वांगी कुठेही जळत नाही आणि सगळीकडे त्यांना लाईट वाफ चांगली मिळाल्यामुळे वांगी चांगली भाजली जातात, त्यामुळे वांग्यामध्ये नैसर्गिकरित्या मऊपणा निर्माण होतो. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आता आपण वांगी भाजून घेणार आहोत, त्यासाठी आपण गॅस पेटूया आणि गॅसवरती एक एक वांग चांगल्याने भाजूया. वांगी भाजताना ती वांगी आपण गॅसवर ठेवल्यानंतर हळूहळू प्रमाणात शेकण्याकरता वांगे आपण हळू रीतीने त्याला फिरवूया. वांगी भाजी कणी करण्याचा एक मार्ग असतो, वांग्यांना जोपर्यंत पापूतरा येत नाही तोपर्यंत वांगी ही भाजली जात नाही. आता आपल्या वांग्यांना पूर्णपणे चांगला रीतीने पापूतरा आलेला आहे, त्यामुळे आता ही वांगी पूर्ण भाजली आहे आणि देठापशीही ती पूर्णपूर्ण भाजली की नाही हे बघण्याकरता देठापशी आपण सुरीने त्याला दाबून बघूया. आता हा वांगी दाबली जात आहे, याचा अर्थ वांगी पूर्णपणे भाजलेली आहे आणि आता आपण ही वांगी आपली प्लेटमध्ये काढून घेऊन थंड होण्याकरता ठेवूया. आता ही वांगी आपण प्लेटमध्ये काढून घेतली, ही वांगी गरम आहेत, ती थंड होण्याकरता आपण 15 ते 20 मिनिटं त्याची वाट बघूया आणि थंड झाल्यानंतर मग आपण त्याचा आलेला वरचा पापुद्र्या हळूहळू थंड झाल्यानंतर काढूया. आधी आपण तव्यावरती मिरची भाजून घ्या. तव्यावरती मिरची भाजवताना ती लोखंडी तव्यावर भाजल्यास जास्त चांगली, त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये आपल्या शरीरामधला आवश्यक असणारा आयर्न आपल्या पोटामध्ये जातो आणि तो शरीराला योग्य असतो. आता आपण ही मिरची तेलावर टाकून तव्यावर तेल टाकून छानशी भाजून घेतलेली आहे आणि ती भाजल्यानंतर आता आपण ही बारीक करण्याकरता खलबत्त्यामध्ये टाकून हिला घेऊया. त्याच्यानंतर लसूण त्याच्यामध्ये टाकूया. स्वतःपुरतं जिरंही त्याच्यामध्ये ठेवूया आणि खलबत्ता टाकल्यानंतर हळूहळू हे आपण मिश्रण बारीक करूया. हे मिश्रण आपण जास्तीत जास्त खलबत्त्या टाकून जर कुटलं ते छान लागतं, मिक्सरमध्ये त्याची छान एवढी लागत नाही, म्हणून त्याला असं कुटून घेणं हे सगळ्यात चांगला उत्तम उपाय आहे आणि हाच आपण पूर्वीपासून आपल्या घराण्यामध्ये हाच उपाय आपण करत होतो. त्यावेळेला आपल्याकडे ग्राइंडर मिक्सर काहीही नव्हतं, म्हणूनच प्रत्येक वस्तू ही ती छान स्वादिष्ट रुचकर आणि चविष्ट लागत होती.
आता ह्या कुठलेल्या मिश्रामध्ये आपण चवीपुरतं हे मीठ टाकूया आणि पुन्हा त्याला थोडस आपण बारीक करण्यासाठी कुटून घेऊया. आता आपलं हे कुटलेलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता भाजलेली वांगी आपली थंड झालेली आहे आणि थंड झालेली वांगी आपण त्याच्यावरती आलेला पापुदळा हळूहळू हलक्या हाताने काढूया. वांगी आपली सोलून झाली आहे आणि सोलून झालेली वांगी ही आपल्याला डोळ्यानेही दिसतात किती किती मुलाम आणि मऊ झालेली आहे. आता मऊ झालेली वांगी आपण बत्तीने ती ठेचून घेऊया. आता आपली वांगी ठेचून एकदम मऊ आणि मुलायम झालेली आहे. पुढे आता आपण कांदा परतवण्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल टाकूया. आता हळूहळू आपण त्या तेलामध्ये कांदा परतवून घेऊया. कांदा परतवताना तो सारखा हलवत राहिला पाहिजे, नाहीतर तो कांदा चळून जातो. त्याकरता आपण त्याला तेलामध्ये सारखं परतवीत राहणं अत्यंत गरजेचं असं. जर कांदा हा चांगला भाजला गेला नाही आणि त्याला गुलाबी असा रंग येईपर्यंत तो आपण फिरवत राहायचा, ज्याच्यामुळे आपण केलेला बळीदाला आपल्या मनापासून त्याला चव निर्माण होते. ज्या वेळेला मनुष्य आपण एखादी स्वयंपाक करताना आपला जीव त्याच्यामध्ये ओततो त्याप्रमाणे भाजीला आपण करत असलेल्या भाजीला पण तेवढी चव येते. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यात थोडस मीठ टाकू. आता यामध्ये आपण हळद, लाल मिरची, जिरं, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कुस्करलेली वांगी त्यामध्ये टाकूया. वांग्याचं भरीत 2 मिनिटं सारखं हलवत राहायचं की ज्याच्यामुळे कांदा आणि वांगी आणि आपण टाकलेलं तिखट मीठ हे सर्व एकत्र आणि एकरूप होईल. कुठली गोष्ट करताना कुठली जीव ओतून ज्या वेळेला करतो मन लावून करतो त्यावेळेला त्या भाजीमध्ये आपलं नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये आपला चवीनुसार स्वाद तयार आपोआप होतो ही ईश्वराचीच किमया आहे. आता मी ही केलेल्या वांग्याच्या भरीदाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आता आपलं वांग्याचं भरीत तयार होत आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता वरून कोथिंबीर टाकूया. आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकूया आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आपण गरम तेलामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून त्याला तडका देऊया आणि हा तडका झालेला तयार तडका आपण केलेल्या वांग्याच्या भरीदावरती वरून टाकूया की ज्याच्यामुळे भरीदाची चव आणखी छान लागेल. आता आपण तयार केलेला तडका हा वांग्याच्या भरीदावरती टाकूया. आता हे आपण केलेलं वांग्याचं खमंग भरीत
तयार झालेले आणि ते खाण्याच्या लायक झालेले असून आपण आता ते सर्व करूया।